कृपया लक्ष द्या, माझ्याकडे नाही आपापल्या गर्लफ्रेंडकडे। गुडघ्यावर बसून तिला प्रेयसी होण्याची मागणी घातली, तिचा नकार आला, तिने बायको होण्याची मान्यता दिली। जेवढी तुझी भावकी त्यात नाही तुझी लायकी, ज्या दिवशी होणार तुझं माझं वाईट म्हणजे त्या दिवशी 100% तुझ्या पैठणी राईट। आज रडवलं मला तू त्या प्रेमासाठी, एक दिवस तू पण रडशील ह्याच प्रेमासाठी। पहिल्यांदा हृदय तुटलंय ना, त्यामुळे जास्त दुःख होतंय, काय विषय नाही, तू खुश रा। खोया है पाके जिसने प्यार। अगर एक रोटी देने की औकात ना हो तो मारा भी मत करो जनाब, इन जानवरों को भी दर्द होता है। मैं तो नहीं हूँ। कोणी तुम्हाला वाईट म्हणलं तरी जास्त मनावर घेऊ नका, कारण या जगात असं कोणीच नाही की ज्याला सगळे चांगले म्हणतील। हे डिअर मित्रा, मैत्री केली तुझ्या सोबत प्रामाणिकच राहीन, आणि कितीही आपल्या गैरसमज झाला तरी मी तुझाच मित्र राहीन। तू यार मेरा तू ही ये सहारा एडी। 3.5 टाळ्याच्या लोकांसाठी जे याच्या एक्सला पटून म्हणतात, भेटलं बर का खरं प्रेम। अगं बाय माझा पिंट्या पिल्लू विना। मुलींनो, जर तुमचा बॉयफ्रेंड तुम्हाला बोलत असेल सोशल मीडियावर अनोळखी व्यक्ती सोबत बोलत नको जाऊ, फोटो पोस्ट करताना नीट नेटके विचार करून पोस्ट करत जा, फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये अनोळखी व्यक्तीला ऍड नको करत जाऊ, तेव्हा तो वेडा नसतो, कारण तो 1707 पोरण मध्ये बसून आलेला असतो, त्याला माहित असत की बाकीची पोरं काय विचार करतात, त्यामुळे त्याला कधीच चुकीचं समजत जाऊ नका, कारण त्याचं तुमच्या खूप प्रेम असत, फक्त तो दाखवून देत नसतो। आकाशी चंद्र, तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं, तुझ्या नंतरही कुणी नसणार आहे, जोपर्यंत श्वास श्वास आहे ना माझा मित्र, फक्त तूच असणार आहे। काल मार्केटमध्ये जुना पासवर्ड दिसला, पण त्याच्या सोबत 1 वर्षाचा OTP पण होता। मुंग्या लागतील एवढी गोड आहे माझी पिल्लू। अरे मग चहा मध्ये साखर टाकण्याऐवजी तिथे थोडं शेबूट टाकून पिझ्झा भेटतो। घराबाहेरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका, ज्या घरातली आई हसताना दिसली ना समजून जावा, ते घर श्रीमंताचं आहे।